नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय अशी कामगिरी केली. एका आरोपीला ताब्यात घेतलं असता त्याच्याकडे 13 मोटरसायकलही जप्त करण्यात आले. नाशिक रोड पोलीस स्टेशन येथील फिर्यादी सागर काळू जाधव राहणार शिवाजी वाडी वडाळा पाथर्डी रोड नाशिक यांची होंडा कंपनीची सीबी शाईन मोटरसायकल क्रमांक MH15GN9071 ही मोटरसायकल चोरी झाली होती. याबाबत त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना पोलीस नाईक विशाल पाटील यांनी गोपनीय माहिती काढून योगेश शिवाजी दाभाडे वय वर्ष 22 बलसाणे तालुका साक्री जिल्हा धुळे हल्ली मुक्काम अशोकनगर सातपूर नाशिक याने मोटरसायकल चोरी केल्याची माहिती मिळाली होती. याला रेल्वे स्टेशन परिसरातून गुन्हे शोध पथकाच्या मदतीने ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडे अधिक तपास केला असता नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी केल्याचं कबूल करून 4,85,000 रुपये किमतीच्या एकूण 13 मोटरसायकली हस्तगत करण्यात आले. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडल 2 चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्री डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे गणेश नायदे पोलीस निरीक्षक प्रशासन राजू पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे नाशिक रोड पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे पोलीस हवालदार विलास गांगुर्डे अविनाश देवरे सुभाष केगडमल विष्णू गोसावी सचिन गावले मनोहर शिंदे राकेश बोडके केतन कोकाटे सोमनाथ जाधव सोमनाथ वाजे विशाल कुवर महेंद्र जाधव सागर आडणे अजय देशमुख योगेश रानडे सागर पांढरे युवराज पाटील मुश्रीफ शेख स्वप्नील जुंद्रे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या वतीने पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली. तर एका संशयितासह 13 मोटरसायकली एकूण 4,85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल नाशिक रोड पोलिसांनी हस्तगत केलाय. वृत्त संकलन विभाग स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.